लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कोविड विरुद्धच्या लढ्यामध्ये जी दुसरी लाट सुरू झाली तेव्हापासून महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत, त्यामध्ये आपण एका फार महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत। एका बाजूला क्रिटिकल पेशंटची संख्या अजूनही काही आपल्याला केसेस ज्या डे टू डे बेसिसवरती रिपोर्ट होतात त्यामध्ये आय सी यू आणि व्हेंटिलेटरची रिक्वायरमेंट असणाऱ्या केसेसची संख्या मोठ्या प्रमाणावरती असताना दिसते। घरी बॅड होणारे पेशंट जे आहेत ते डायरेक्ट आय सी यू किंवा व्हेंटिलेटरची मागणी करतात, त्यांचीसुद्धा संख्या जरी 15 दिवसापेक्षा थोडीशी कमी झाली असली तरी ती अजूनही क्रिटिकल स्टेजला आहे। आणि या पार्श्वभूमीवर आज दुसऱ्या टप्प्यामध्ये जी काही कोविड विरुद्धची आपली लढाई आहे त्याच्यामध्ये क्रिटिकल पेशंट मॅनेजमेंट हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे। जेव्हा आपण आय सी यू आणि व्हेंटिलेटर बेडची रिक्वायरमेंट वाढते तेव्हापासून त्या बेडची उपलब्धता महानगरपालिकेमध्ये वाढावी यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यामध्ये जरी आपलं डी वाय पाटीलसोबत हॉस्पिटलसोबत 200 बेडचं ॲग्रीमेंट होतं, त्याच्यानंतर आपण एम जी एममध्ये 100चं ॲग्रीमेंट केलं, त्याच्यापैकी 38 बेड आपल्याला मिळाले होते, 19 बेड पुढचे ॲडिशनल आज उपलब्ध झाले, असे टप्प्याटप्प्याने आपण 100 पोहोचत आहोत। सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुद्धा एक आपण 75 बेडचं आय सी यू कार्यान्वित शनिवारपासून केलं, त्याच्यापैकी 30 बेड आज रोजी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत। सायमल्टेनियसली व्हेंटिलेटर बेडची रिक्वायरमेंट आपण वाढवतोय। परंतु एक मुद्दा जो यापूर्वी मी आपल्याशी संवाद केला होता की क्रिटिकल पेशंटच्या बाबतीमध्ये जर क्रिटिकॅलिटी आपल्याला इमिडिएट क्रिटिकॅलिटी इस्पेशली वेन पेशंट इज आयसोलेटेड ॲट होम ती जर अवॉइड करता आली तर फार मोठ्या प्रमाणावरती पुढची आपल्याला मॅनेजमेंट सुकर होऊ शकते। एकंदर आत्तापर्यंतचा आपला प्रवास जर बघितला तर एक महत्त्वाची बाब जी आज दिसून येते की मागच्या काही दिवसांपासून नंबर कमी होतो आहे। दररोज जे पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत आपला साधारणतः दुसऱ्या लाटेमधला आत्तापर्यंतचा पीक होता 4 एप्रिलला ज्या दिवशी 1441 केसेस आल्या होत्या, 4 एप्रिलपासून कंटिन्युअस आपला आजपर्यंत नंबर कमी होत गेलेला आहे आणि आज आपण साधारणतः 450 आसपास आपल्या केसेस आहेत। मात्र सर्व नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, जरी नंबर कमी होत असला तरी धोका अजून टळलेला नाही। या कमी होणाऱ्या नंबरमुळं एक फॉल्स सेन्स ऑफ कॉन्फिडन्स लोकांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जो सध्या जाणवतो। सकाळी किंवा सायंकाळी म्हणजे अगदी रात्री 10-11 वाजेपर्यंत जरी बाहेर पडलं तर आपल्याला जाणवत आहे, सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे लोक किंवा सायंकाळी इव्हनिंग वॉकला जाणारे लोक, काही ठिकाणी कुटुंबासमवेत रात्रीच्या जेवणानंतर एक फेरफटका मारायला निघालेले लोक हे बाहेर दिसत आहेत। एक तर सध्या संचारबंदी आहे आणि संचारबंदीच्या कालावधीमध्ये आपण अनलेस इट इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल घराच्या बाहेर पडणं हे कायद्याने परमिसिबल नाही, तरीसुद्धा हे जो लोक बाहेर पडतात त्याच्यामुळं पुन्हा एकदा असं चित्र निर्माण होतं की जरी नंबर कमी होत असला तरी आपल्याला पुढे धोका निर्माण होऊ शकतो का। सर्व नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, जरी आपल्याला आज रोजी आपला नंबर कमी होताना दिसला तरी त्याच्यामुळे हुरळून जाण्यासारखं चित्र नाही, आजूबाजूला काय होतं हे पाहावं। अनफॉर्च्युनेटली अजूनसुद्धा आजूबाजूच्या काही महाराष्ट्रातल्या क्षेत्रामध्ये नंबर्स हे सेटल झालेले नाहीत। मोरओवर आज कोविड हा नॅशनल क्रायसिस झालेला आहे, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा काय होतं ह्याची परिस्थिती आपण पाहतो। जरी आपला आज नंबर कमी झाला तरी पुढे चालून हा बाहेरचा स्पील ओवर आहे तो पण आपल्याकडे येण्याची शक्यता राहू शकते आणि त्यामुळं आज जरी आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये काही दिवसांसाठी नंबर कमी होताना दिसला तरी कृपया जर आत्ता आपण काही ढिलाई दर्शवली तर याचा परिणाम पुढे आपल्याला भोगावा लागू शकतो आणि त्यामुळं आत्ता जे काही नियम लागू करलेले आहेत शासनाकडनं सर्व नागरिकांना विनंती आहे त्याचं तंतोतंत पालन करावं, जेणेकरून आत्ता जो उतरता ट्रेंड आहे हा कायमस्वरूपी आपल्याला उतरता ट्रेंड ठेवता येईल आणि लवकरात लवकर या दुसऱ्या लाटेतनं आपण बाहेर पडू। क्रिटिकल पेशंटबाबत मी उल्लेख केला होता, क्रिटिकल पेशंटच्या बाबतीमध्ये मागच्या वेळी मी एक निवेदन केलं होतं ज्यातून असं दिसून येतं की 50 पेक्षा जास्त वयोगटातील जे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला अधिक काळजी करणं गरजेचं आहे। पण ह्याचवेळी आपल्याला धोका असा येतोय की जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे ॲक्टिव्ह लोक आहेत ते घराच्या बाहेर पडतात। इसेन्शियल गोष्टीसाठी आपण घराच्या बाहेर पडत असाल तर हरकत नाही, पण मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक या गोष्टीसाठी जर कुणी बाहेर पडत असेल
तर त्या गोष्टी आम्हाला फार कडक पद्धतीने हँडल कराव्या लागतील. आम्ही आता महानगरपालिकेच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने पथकं नियुक्त केलेली आहेत. सकाळी आणि सायंकाळी ती पथकं कार्यरत आहेत. या पथकांच्या माध्यमातून मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांवरती सुद्धा कारवाई करायला सुरू केलेली आहे, कारण संचारबंदीच्या कालावधीत या ॲक्टिव्हिटीज परमिसिबल नाहीत. आज आम्ही 25 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्याचबरोबर महानगरपालिकेने आता असा निर्णय घेतलेला आहे की जर मॉर्निंग किंवा इव्हनिंग वॉकला कुणी अनावश्यक, म्हणजे ऑफकोर्स वॉक इज नॉट परमिसिबल प्रेझेंटली, जर अनावश्यक कुणी बाहेर पडलेलं आढळलं तर ऑन द स्पॉट त्यांची अँटीजेन टेस्ट केली जाईल, आणि जर कुणी पॉझिटिव्ह आढळलं तर त्यांना कंपल्सरीली आमच्या फॅसिलिटीमध्ये आयसोलेट केलं जाईल. तर या बाबतीमध्ये नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे. जेव्हा आपण पुढची क्रिटिकॅलिटी अवॉइड करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी मृत्यूचं प्रमाण आपण पाहिलं की साधारणतः 80% मृत्यू हे 50+ पॉप्युलेशनमध्ये मोठ्या प्रमाणावरती होताना दिसत आहेत. या बाबतीमध्ये दोन आवाहन मला आज आपल्याला करायचे आहेत. एक फार महत्त्वाचा रोल आहे या संपूर्ण कोविडच्या मॅनेजमेंटमध्ये, तो आहे सन्माननीय लोकप्रतिनिधींचा. मी एक पत्र दिलेलं आहे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींना आणि त्याच्यामध्ये त्यांना आवाहन केलेलं आहे. त्यांच्याकडून जी सहकार्य अपेक्षित आहे ते दोन प्रकारचं आहे. एक, महानगरपालिकेच्या वतीने असा निर्णय घेण्यात आला की 50+ पॉप्युलेशन हे आहे सगळ्यात जास्त व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे आणि त्यांची फार जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ती काळजी घेण्यासाठी प्रेफरेबली 50+ पॉप्युलेशनमध्ये जर कुणी पॉझिटिव्ह आढळलं तर त्यांना आपल्या संस्थेमध्ये किंवा त्यांच्या चॉईसच्या प्रायव्हेट संस्थेमध्ये, म्हणजे संस्थात्मक विलगीकरण, इन्स्टिट्यूशनली आयसोलेट करणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने सर्व नागरी आरोग्य केंद्रातल्या मेडिकल ऑफिसरकडनं आग्रह धरला जातो की त्यांना संस्थात्मक विलगीकरण करावं. परंतु ते करत असताना त्यावेळी सन्माननीय लोकप्रतिनिधी सहकार्याची भूमिका ठेवणं अपेक्षित आहे, कारण हे आपण नागरिकांच्या भल्यासाठी करतोय. मात्र त्याचवेळी जर कुणी फार आग्रह ठेवला आणि अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस घरी आयसोलेट झाले तर त्या केसमध्ये सुद्धा त्याचा फॉलोअप फार मोठ्या प्रमाणावरती होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा लोकप्रतिनिधींची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब आहे कंटेनमेंट एरिया मॅनेजमेंटबाबत. आपल्याला कल्पना आहे की ज्या ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह केसेस निघतात आणि ॲक्टिव्ह पेशंट आहेत त्या ठिकाणी आपण कंटेनमेंट एरिया डिक्लेअर करतो. तो कंटेनमेंट एरिया डिक्लेअर केल्यानंतर त्या कंटेनमेंट एरियामध्ये प्रवेश किंवा इनवर्ड आउटवर्ड मुवमेंट ही पूर्णतः थांबवली जाते. ही मॅनेजमेंट कंटेनमेंट एरियाची जी आहे ती कायमस्वरूपी फार जास्त काळजीपूर्वक आणि कडक पद्धतीने होणं गरजेचं आहे. यात सुद्धा असा अनुभव येतोय की थोडंफार रिलॅक्सेशन, एक सायकोलॉजिकली फरक पडतो की एक असं वातावरण निर्मिती झालेली आहे की ठीक आहे अरे पिछले कुछ दिनों से तो नंबर कम हो रहा, अशी परिस्थिती नाही आहे. कंटेनमेंट एरिया मॅनेजमेंट तेवढीच महत्त्वाची आणि त्यामुळं यात सुद्धा सन्माननीय लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की महानगरपालिकेला सहकार्याची भूमिका ठेवावी. आणि महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मी वेळोवेळी जाणीव करून देतोय की कुठेही कसल्याही प्रकारची ढिलाई आत्ता आपल्याला देता येणार नाही, प्लस आपल्या कामामध्ये सुद्धा आपल्याला ढिलाई ठेवता येणार नाही. जोपर्यंत पूर्णतः या क्रायसिसमधून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला रिलॅक्स होऊन चालणार नाही. दुसरं आवाहन मला करायचं आहे आपल्या शहरातले जे जनरल प्रॅक्टिशनर आहेत, ज्यांना आपण खासगी डॉक्टर, ज्यांच्याकडे पेशंट्स जनरली जातात इमिडिएट इन केस ऑफ डेव्हलपिंग एनी सिम्पटम. आम्ही रविवारी आपल्या शहरातील जनरल प्रॅक्टिशनरचा एक वेबिनार घेतला आणि साधारणतः 300 जास्त त्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर अटेंड केलं आणि त्यामध्ये सिनियर फिजिशियन जे आहेत शहरातले त्यांच्यामार्फत त्यांना मार्गदर्शन केलं, क्लिनिकल ॲस्पेक्टबद्दल मार्गदर्शन केलं आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲस्पेक्टबद्दल सुद्धा त्यांना काही आम्ही विनंती केली. सर्व जनरल प्रॅक्टिशनरकडनं अगेन माझी अपेक्षा अशी आहे, तुमच्याकडे येणारा प्रत्येक ILI सिम्पटम जो म्हणतो इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस किंवा कोविड लाईक सिम्पटम जे आहेत, तो सिम्पटम असणारा प्रत्येक व्यक्ती तो आमच्याकडे रिपोर्ट होणं गरजेचं आहे. आणि हे रिपोर्ट करणं कठीण नाही. जेव्हा तुमच्याकडे एखादी व्यक्ती येते OPD आपण बसल्यानंतर आपण स्वतः किंवा आपले रिसेप्शनिस्ट यांनी फक्त एक करायचं आहे, आलेला प्रत्येक पेशंट नाव मोबाईल नंबर हे लिहून घ्यायचं. ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला फक्त त्या पेजचे फोटो काढायचा आहे आणि आम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तो फोटो पाठवायचा. तिथून पुढं आम्ही त्यांची पुढची प्रक्रिया पाहून घेतो. आम्ही आमच्या कॉल सेंटरच्या मार्फत प्रत्येक पेशंटला फोन करू आणि डे टू डे बेसिसवर त्यांचा फॉलोअप ठेवू. सो एनी पेशंट इरेस्पेक्टिव्ह ऑफ एज ग्रुप हू एव्हर इज कमिंग टू युअर OPD हु इज शोईंग ILI ऑर कोविड लाईक सिम्पटम दे नीड टू बी रिपोर्टेड टू कॉर्पोरेशन. आणि याच्यासाठी सर्व GPs आम्ही वेबिनार घेऊन त्यांना अवगत केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपलं सहकार्य आम्हाला हवं आहे.
आणि दुसरा फार महत्त्वाचा जीपींचा रोल आहे 50+ जे पेशंट आहेत आपले पॉझिटिव्ह त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये. जर 50+ व्यक्ती फर्स्ट ऑफ ऑल ॲज वी ऑलवेज से मस्ट बी आयसोलेटेड इन्स्टिट्यूशनली. मात्र जर एखादी व्यक्ती घरी आयसोलेट करण्याचा आग्रह धरत असेल तर आमचा अनुभव आहे की बऱ्याच वेळी त्यांना फिजिशियनचं बॅकिंग राहतं आणि फिजिशियन सरळ सरळ सांगून देतात की डझंट मॅटर युअर सिम्टम्स आर व्हेरी नॉर्मल यू कॅन आयसोलेट ॲट होम. ऑफकोर्स इट इज परमिसिबल ॲज पर प्रोटोकॉल बट देन इफ समबडी इज इन्सिस्टिंग ऑफ ऑन आयसोलेटिंग ॲट होम वी मस्ट इन्शुअर दॅट प्रॉपर प्रोटोकॉल इज फॉलोड. घरी जे विलगीकरण केलं जातं त्याला सब्जेक्ट टू सम टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. त्यांचा वेळोवेळी आणि वेळोवेळी म्हणजे किती वेळा, कमीत कमी 4 तासाला तरी सिनियर सिटिझनच्या बाबतीमध्ये त्यांचं सॅच्युरेशन चेक केलं जातं का, त्यांचं टेम्परेचर मॉनिटर केलं जातं का, त्यांच्या एकंदर सिम्टममध्ये असे कुठले ट्रिगर्स आहेत का ज्याच्यामुळं आपल्याला इमिडिएट हॉस्पिटलायझेशन ॲडवाईस केलं जाऊ शकेल. हे एवढं अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घेण्यासारखं कुणी घरी असेल आणि फिजिशियनचा तेवढा फॉलोअप असेल तरच कृपया आपण घरी आयसोलेट होण्याचा सल्ला द्या. अदरवाइज इट इज ऑलवेज सेफ दॅट दे कम टू इन्स्टिट्यूशन इदर विथ कॉर्पोरेशन ऑर विथ अ प्रायव्हेट हॉस्पिटल सो दॅट फर्दर कॉम्प्लिकेशन कॅन टोटली बी अवॉइडेड. अशा पद्धतीने प्रायव्हेट प्रॅक्टिशनर जे आहेत किंवा खासगी डॉक्टर आहेत यांच्याकडनं माझी अपेक्षा आहे, त्यांना कृपया विनंती आहे की पॅन्डेमिक सिच्युएशन पाहता कृपया महानगरपालिकेला सहकार्य करावं आणि 50+ पॉप्युलेशन आहे जी सगळ्यात व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे यांच्या बाबतीमध्ये आपल्याला जे काही कोविड मॅनेजमेंट आहे त्यामध्ये महानगरपालिकेला सहकार्य करावं. एकंदर कोविडचा इथून पुढचा जो आपला मॅनेजमेंट राहणार आहे याच्यामध्ये बेड मॅनेजमेंट हा इशू लवकरात लवकर रिझॉल्व होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. 50+ पॉप्युलेशन जी आपली 1169 गेली होती जे होम आयसोलेटेड होते ती आता कमी होत काल 829 आलेली आहे. वी आर होपिंग की फर्दर ती संख्या कमीच होत जाईल जेणेकरून ती मॅनेजमेंट आम्हाला करणं अधिक सोपं जाईल. याबाबत UHP मेडिकल ऑफिसर किंवा इतर महानगरपालिका यंत्रणेमार्फत ज्या आपल्याला वारंवार विनंती किंवा सूचना केल्या जातात त्याबद्दल सर्व नागरिकांनी कृपया सकारात्मक पद्धतीने रिस्पॉन्ड करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.